नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। बघा मित्रांनो, एका भुसामध्ये एक साप या शेतकरी वर्गाने बघितलेला आहे। याच्यामध्ये ते उंदराच्या पाठलाग करत असताना त्यांनी बघितला एक साप या भुसामध्ये गेलेला आहे। तर मित्रांनो, जो आपला शेतकरी वर्ग जो आहे हा नेहमी आपल्या गुराढोरांसाठी चारा किंवा सोयाबीनचं भूस वगैरे आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतो। पर मित्रांनो, हा जो चारा काढता वेळेस मात्र हाताने न काढता त्यांनी दातळ किंवा कशाचा उपयोग करा मित्रांनो, जेणेकरून हे अशा विषारी सापांपासून शेतकरी वर्गांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची त्यांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे स्वतः। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नाग त्यांनी बघितलेला आहे आणि मला त्यांनी कॉल केला व मी हा नाग धरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मोठा नाग आहे, चांगला मोठा आढळून आलेला आहे नाग। तर मित्रांनो, अशा वेळेस जो शेतकरी वर्ग आहे यांनी हा नाग नेहमी बघितल्यावरती तापडतो जो जवळचा सर्व मित्र आहे त्यांना कॉल करावा, म्हणजे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि त्याचा जीव देखील वाचल। आणि व्यवस्थित आता आपण या सापाला पकडून जंगलामध्ये सोडून देऊ। मित्रांनो बघा, हा जो नाग आहे हा जवळपास फार मोठ्या साईजचा नाग आहे मित्रांनो। आता बघायला आपण व्यवस्थित त्याला कोणतीही तकलीफ होणार नाही अशी पण आपल्याला बाहेर काढू आता, कारण फार मोठा नाग आहे। अशा प्रकारे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना अशा कठीण परिस्थितीतून सामना करावा लागत असतो मित्रांनो। बघा किती भयंकर नाग आहे। तर या कारणाने मित्रांनो, शेतकरी वर्गांनी कधीही भुशात किंवा चाऱ्यामध्ये डायरेक्ट हात न टाकता दंताळ्याचं किंवा एखाद्या लांब काठीचा काय तरी उपयोग करावा, तेव्हा चारा किंवा भुसा शेतकऱ्यांनी घ्यावा मित्रांनो। कारण अशा प्रकारचे जे विषारी साप आहेत हे भुशामध्ये उंदराच्या मागे येऊन बसत असतात नेहमी। तर बघा मित्रांनो, हा नाग किती मोठा आहे, समोर दिसत हा नाग मी हडप या ठिकाणी पकडलाय, हडप सावरगाव डिस्ट्रिक्ट जालना। बघा मित्रांनो किती मोठा जवळपास सापडा नाग आहे मित्रांनो हा।